फार जुना किस्सा एक तुम्हाला गिव्या सांगते, तर तो तुम्ही ऐका। मामांनी बिल भरायचं आहे आणि तिथे आता ही आतमध्ये येत नाहीये, कारण की सांगितलं मी येत नाही तो रडेल, मला पण रडायला येईल। बोल ग, काय झालं त्या तोंडाला, रडते का आताच? काय झालं तिथे, आताच रडायला लागले खरं। हे गाइस वेलकम बॅक। तर आता हा नवीन ब्लॉग आणि खूप दिवसांनी परत ब्लॉग शूट करतो आम्ही। तर आज जातोय बाबूचे कान टोचायला। ते जसं आता मी हा कधीच माझ्या एकाच कानात आहे, दुसऱ्या नाही, तर त्याच्या दोन्ही कानात टोचायचं आहे। आणि त्याला आता जातोय सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन। चला मग जाऊया, चला मॉमी कुछ जाओ, आप रेडी हो? यस। चला आता ज्वेलर्स मध्ये आपण आलेले आहोत आणि आता बघूया कान टोचूया। ओके, तर या ज्वेलर्स मध्ये तो कान टोचणारा नाहीये, तर आता दुसऱ्या ज्वेलर्स मध्ये। मम्मी तू काय बघते? तर आता आम्ही दुसऱ्या ज्वेलर्स मध्ये गिव्या गाडी मध्ये पुन्हा एकदा बसते आणि बघूया आता दुसऱ्या ज्वेलर्स मध्ये, कारण कान टोचणारे 5 वाजता जेवायला गेलेले। तर ठीक आहे, भेटूया पुढच्या दुसऱ्या वाला सोनार ज्वेलर्स भेटले आणि तिथे आता ही आतमध्ये येत नाहीये, कारण की सांगितलं मी येत नाही तो रडेल, मला पण रडायला येईल। बोल ग, काय झालं त्या तोंडाला, रडते का आताच? काय झालं तिथे, आताच रडायला लागले खरं। पण ठीक आहे ना, मग नंतर आता टोचल्यानंतर कसं असतं, आता ते पथ्य वगैरे चालू असतं, त्याच्यामुळे त्याचे कान वगैरे नंतर खाण्यामुळे पिकणार नाही, की दुसरं काय काय खायला लागेल आणि मग नंतर ते थोडं पिकणं वगैरे आणि अजून थोडा प्रॉब्लेम होणं, तर म्हणून आत्ता केलं जातं ते। तर ही आताच रडायला लागली इकडे, आतमध्ये जाऊया। आम्ही आलो एक कुठला वाला नॅशनल ज्वेलर्स आहे, तुम्हाला दिसत असेल नॅशनल ज्वेलर्स। इकडे आमचा पाणीपुरीवाला पण आहे, तर तिकडे जायचं का पाणीपुरी खायला? तू नाही खाऊ शकत ना शेपुरी आणि पाणीपुरी। दादा कुठे गेला? तर मामा मेन असतो, मामाकडून हे कान टोचले जातात। या तर हिचा भाऊ आता बाचा मामा, आता तो हे त्याच्याकडून हे टोचले जातात असं असतं। तू नसेल कोणाचं जर मामा, तर आत्या असते तर ती टोचते। आत्यावर आठवलं, आमची आत्या साक्षी आहे आणि आता तिचं पण इन फ्युचर कधीचं बाळ येईल तर ते मला करावं लागेल, त्याचं जे असतं कान टोचायचं जी काय रीत आहे तर ती ते माझ्याकडून असतं। तर ठीक आहे, बघूया आपण आतमध्ये जाऊया। चल ग, काय 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 मम्मी पेनानी मार्किंग करून मग। आणि हे काका एक कान टोचणार आहे, हे पण आहेत ना दुसरा कान हे आणि हत्या। ओके, आणि ही बाळी रेडी केली आता। चांगलं वाढा ना व्यवस्थित, दुसरा का काका पाय पडायला लागलेले। खानदार
आता मी किती दिवस लागते त्याला भरावीला? होईल ते भरा, लवकर होते भरे, लगेच भरवते. लहान असेल तर लवकर होते, लवकर भरवते. खोबरं ते लावा फक्त ना, दोन चार दिवस काही नाही. आणि आता कान एक टोचून झालाय आणि तरी पण बाबू मस्त इथे झोपलाय, तशी रडला नाही पण लाल लाल झालाय त्याचं कान. आणि आम्ही आहोत तिथे नॅशनल ज्वेलर्स मध्ये, जे की 80 इयर्स पुराण आहे ना ज्वेलर्स. चौथा पिढी चला रहा है क्या बात, पालघर मध्ये एक सुंदर सा ज्वेलर्स. किसान करना उम्मीद है पण. और ये अंकल ने रुला दिया है देखो. डन डन ना, पाणी बरी खाऊया. पण काय ना, ही खाऊ नाही शकत ना आता. क्या खा रही हो, गिव्या बंद झालाय ना आता आमचं. ही खाऊ नाही शकत, मग मी खाल्लं तर मग कसं काय होईल. दादा चला लग्नाला बघा, तयारी करून खूप मस्त. आणि तुम्ही विचार दिल सेजल वहिनी कुठे कुठे गेले रे ती? मामाच्या मुलाचं लग्न आहे. आणि तिथे आता हा पण चाललाय मामाच्या मुलाचं लग्न. ओके तर ठीक आहे. फार जुना किस्सा एक तुम्हाला गिव्या सांगते, तर तो तुम्ही ऐका. आणि रिलेटेड या दुकानाबद्दल आहे, ते काकांना काय आठवत असेल. जेवायचा बर्थडे होता सांग. म्हणजे कधी आम्ही ज्या रोज भेटायचे पहिले, ते आम्ही या रोडनी स्टेशन रोड आहे तिथून चालत चालत आम्ही रोज तिथे सोडायला जायचो जिथे तिची ऑटो भेटायची. एक मिनिट, आलो आलो. तर त्यावेळेस बोल आता पुढे काय झालेलं बोल. त्या टायमाला काय झालेलं म्हणजे हा जसा रोज डेली द्यायचा मला, पण एक दिवस काय झालं मी रागवलेली आणि चाललेली काकांकडून रोज घेतलेला मी 10 रुपयाचा. आणि ही रागाने पुढे गेलेली, मग मी म्हणलं मी पण घरी जातो. आणि त्याच्यानंतर मी तिला सांगितलं मी घरी जातो, पण तिला वाटलं हा गेला. मग तिने तिला खूपच रागला अजून की ह्याला काहीच पडली नाही माझी. तर त्यावेळेस मी मग इकडून ती गेली पुढे आणि नंतर मी रोज घेतला आणि इथून धावत धावत तिच्या मागे येऊन आणि मग ते तिला दिलं होतं. थँक्यू काका, तुम्ही एवढं थांबले. ओके तर हा तो छोटासा किस्सा. आणि आता जरा काम आहे मेडिकलमध्ये तर तिकडे जाऊया. आणि मम्मी तू काय करते, वाट बघत बसली आहे? जा ना तू, आम्ही येतो. थांबतेस तू आमच्यासाठी? काजू ते खाऊ शकते. हा जर काजू खाते तर काजू खत्री पण खाऊ शकते, पाहिजे काय? हा चालेल. फायनली बाबूची कान टोचून झालेली आहेत आणि मला जसं वाटलं तसं काहीच झालं नाही. मला वाटलं तर पूर्ण नॅशनल ज्वेलर्स डोक्यावर गेले रडेल फार. आजीकडे झोपलंय ते. आणि ठीक आहे, तर हाच होता ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाबा, लव यू, टेक केअर, बाय.